लोकसभेतल्या 142 खासदारांच्या निलंबनाआड गोंय काँग्रेसीन आझाद मैदानाचेर धरणे धरले. या धरण्यात काँग्रेसी वांगडा इंडिया आघाडीतल्या आम आदमी पक्षासयत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट, तृणमूल काँग्रेस वाटेकार झाले. भाजपाची देशात हुकूमशाही सुरू आशिल्ल्याचो आरोप या वेळार सगळ्यांनीच केलो. आमचे जे मोस्ट सिनियर एमएलए आशिल्ले बाब प्रताप सिंग राणे, आय बिलीव ही हॅज ऑल्सो गिवन अ स्टेटमेंट दॅट यू कॅनॉट सायलन्स द वॉयसीस ऑफ द ऑपोजिशन. ही हत्या झाल्या, ही हुकूमशाय, ही दादागिरी आमकां विधानसभेंतूय दिसता. कित्याक जेन्ना हे डिसक्वॉलिफिकेशन पेटिशन आज जोड जोड एक वरस जालें, कांयच डिसिजन स्पीकर दिना on the disqualification petition of the 8 defectors. And it has been seen, ye je approach jo speaker aso in the states ruled in the BJP, their approach of this dictatorship, they are acting at the behest of their party leadership in Delhi. So we condemn this. Sabhe che hanka suspend kele, ani suspend karpache min karan kire की ब्रीच ऑफ सेक्युरिटी जी झाली पार्लमेंटान, जे बाब विरोधी पक्ष फुडाऱ्यान सांगले की तांच्या एका खासदारान जे पासीस दिल्ले, तो मनीस भितर आयलो, गॅलरीतल्यान उडी मारली आणि थंय एक हॉस्टेज असे सिच्युएशन तयार झाले. सो ताजेर सगळ्या खासदारांनी सांगले की होम मिनिस्टर आणि प्रधानमंत्र्यान ताजेर उलोवचे, पण हे दोघूय जाण पार्लमेंटान उलयले ना. उलटे झाले कितें, की जे खासदारांनी जे डिमांड केलो की ताणी उलोवचे, तांकां सस्पेंड करून उडयले. सो खंय तरी आज मर्डर ऑफ डेमोक्रेसी चल्ल्या, खंय तरी आज लोकांचो आवाज धांपपाचो प्रयत्न चल्ला. एकूच हांव ह्या सरकाराक चेतावणी दिवपाक सोदतां की तुम्ही कितलेय जरी प्रयत्न केले, लोकांचो आवाज धांपपाचो प्रयत्न केले, खासदारांक सस्पेंड केले, आमचे लिडर श्री राहुल गांधीन जेन्ना अडानीचो जेन्ना इश्यू काढिल्लो, मोदानीचे जेन्ना रिलेशन विचारिल्ले, तेन्ना इल्लिगल पद्दतीन 24 तासां भितर ताका खासदार म्हणून ताणी काढून उडयल्लो, पूण परत ताका कोर्टान रिइन्स्टेट केलो. सो आज हे माहोल राज्यान तशेंच देशान म्हाका दिसता लोकांचो आवाज दावपाचो प्रयत्न जावन आसा. ज्या एमपीने गाळी मारल्यो एका विशिष्ट धर्माच्या मनशाक, वेगवेगळ्या तरेन कितें कितें उद्देशून म्हळे, त्या मनशाक सस्पेंड करना. पण प्रत्येक जो ओपोजिशन लिडर्स आसा, जे ओपोजिशन एमपीज आसा, तांकां पार्लमेंटांतल्यान सस्पेंड करता फक्त प्रश्न विचारता म्हणून. ब्रीच जाली, सेक्युरिटी ब्रीच जाली, 5 फोल्ड सेक्युरिटी आसा भितर सरपा पार्लमेंटान, अशा वेळार ते फ्लॅर पावले कशे भितर. हाजेर अमित शाह कांय उलयना, हाजेर भारतीय जनता पार्टी कांय उलयना. पूण जेन्ना प्रश्न केलो गेलो ह्या विशयाचेर की हाजेर भाष्य जावचें, कित्याक जालें ही सेक्युरिटी, इज इट नॉट सेक्युरिटी ऑफ प्रायम मिनिस्टर, इज इट नॉट सेक्युरिटी ऑफ देअर कॅबिनेट मिनिस्टर, इट इज सेक्युरिटी ऑफ आवर नेशन्स प्रायड. इट वॉज अ बिगेस्ट क्वेश्चन. सेक्युरिटी जी ब्रीच झाली, दॅट पूट इंडिया टू शेम. द बिगेस्ट टेम्पल ऑफ डेमोक्रेसी वॉज अंडर थ्रेट. अशा वेळार जर प्रश्न विचारूंक गेले जाल्यार भारतीय जनता पार्टीक लज कित्याक दिसता, भारतीय जनता पार्टी एमपींक भायर कित्याक काडटा, हो मोठो प्रश्न निर्माण जाता. आनी तातल्यान एक गोश्ट आमकां दिसून येता की कितें तरी वेगळें करपाचें आसता, आनी इलेक्शन लागीं पावल्या उपरांत कॉन्ट्रवर्सी क्रिएट करपाची आसता, म्हणून काय ही कॉन्ट्रवर्सी तांणी स्वताहून क्रिएट केली हें दिसून येता. तेन्ना आमचोय भारतीय जनता पार्टीक प्रश्न आसा, फ्रॉम इंडिया अलायन्स यू आर फियरिंग अस, यू आर फियरिंग एवरी ओपोजिशन लिडर, यू आर फियरिंग दॅट यू आर लुजिंग ग्राउंड्स इन 2024, एन्ड दॅट इज वाय यू आर डुईंग दीस, जस्ट टू पुट अ स्केअर अमंग ऑल द इंडिया अलायन्स. नथिंग इज गोइंग टू हॅपन. वी आर हियर टुगेदर, वी आर गोइंग टू बी टुगेदर, अँड वी आर गोइंग टू बी टुगेदर फॉर फ्युचर ऑफ इंडिया, अँड दॅट इज वाय वी हॅव नेम्ड आवरसेल्फ्स इंडिया. जय हिंद.